मालती ढोमसेंच्या उमेदवारीसाठी स्वाभिमानी आग्रही। निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनाही उतरण्याच्या तयारीत आहे। 9 तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे। हरिश्चंद्र चव्हाणांची नात मालती ढोमसे यांना उमेदवारी देण्याची मागणी केल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे राम राजोळे यांनी सांगितले असून त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा फोटोही टाकला आहे। जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कांदा दरासह निर्यात बंदी, द्राक्ष आदी प्रश्नांवर मोठे काम केले असून येथे पक्षाचे मतदार असल्याचा दावा करीत या मतदारसंघासाठी मालती ढोमसे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे केली आहे। मालती यांचे पती राहुल ढोमसे यांचा सामाजिक चळवळीतील सहभाग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत यापुढे भरीव योगदान राहील असेही शेट्टी यांना सांगण्यात आले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे राम राजोळे, संजय जाधव, गजानन घोटेकर, आत्माराम पगार, कृष्णा घुमरे आदी उपस्थित होते। वृत्तसंकलन विभाग नाशिक, तेज डिजिटल न्यूज।